कुंभोजमध्ये एसटी कर्मचाऱ्यांना जीवनावश्यक वस्तूंचं वाटप. कुंभोज येथील ग्रामस्थांतर्फे एक हात मदतीचा या संकल्पनेतून येथील एसटी कर्मचाऱ्यांना जीवनावश्यक वस्तूंचं वाटप करण्यात आलं. गेली 3 ते 4 महिने एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे, त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांना पगार नाही. कुंभोज येथील एसटी कर्मचारी संपात सहभागी झाले असून 3 ते 4 महिने झाले तरी अजून संप मिटलेला नाही. याचं गांभीर्य ओळखून त्यांना जीवनावश्यक वस्तू व साखर वाटप करण्यात आली. यावेळी कुंभोज गावचे माजी सरपंच व जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बाबासाहेब चौगुले, ग्रामपंचायत सदस्य अनिकेत चौगुले व बीपीसी पेट्रोलिंग्सचे चेअरमन सन्मती चौगुले यांनी एक हात मदतीचा या आवाहनाला प्रतिसाद देत एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात भरडलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना जीवनावश्यक वस्तूंचं वाटप करण्यात आलं. यावेळी दीपक वाईकर, शीतल पाटील, बाबासाहेब पालखे, अप्पासाहेब शिंदे, सचिन माने, असम नदाफ, रतन कोळी, राहुल आर्गे आदी उपस्थित होते. यावेळी स्वागत व प्रास्ताविक ग्रामपंचायत सदस्य अनिकेत चौगुले यांनी केलं, तर आभार बीपीसी पेट्रोलिंगच्या चेअरमन सन्मती चौगुले यांनी मानले. मराठी एस न्यूजसाठी कुंभोजहून तेजस्विनी भानुसे.